खिलाडी आय केअर चष्मेवाले, चष्मा आणि सनग्लासेस बनवायचाय तर फक्त खिलाडी आय केअर मध्येच। शॉप नंबर 1 जोशी प्लाझा इमारत, संगमनेर बस स्टँडच्या बाजूला संगमनेर। 0-24-25-22-34-52, 89-56-333-888। पारनेर तालुक्यातील निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली तहसील समोर पशुधन मोर्चा आणि चारा छावणी यांच्या मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येनं मोर्चा काढण्यात आला। पशूंची संख्या मोठी असून लोकप्रतिनिधी आणि शासन याकडे दुर्लक्ष करतंय। तर यावेळी मोर्चा संदर्भात पारनेर तालुक्याचे तहसीलदार गणेश मरकड यांनी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांशी बोलून आपली मागणी सरकार दरबारी मांडू असं आश्वासन दिलं। मात्र निलेश लंके आणि कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मोर्चा सुरू ठेवण्याचं सांगितलं। पारनेर तालुक्यामध्ये चारा छावण्या सुरू कराव्या या मागणीसाठी निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं जनावरांसह शेतकऱ्यांनी तहसीलवर भव्य मोर्चा काढला आणि सरकारचा निषेधही केला। जोपर्यंत चारा छावणी सुरू होत नाही तोपर्यंत तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू राहील असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला। तर शासनानं या प्रकरणी लवकरात लवकर चारा छावण्या सुरू केल्या नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशाराही निलेश लंके यांनी दिलाय। तहसील या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की पारनेर तालुका महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत आज महाराष्ट्र आहे, पण महाराष्ट्रात सर्वात जास्त दुष्काळ पारनेर तालुक्याला आहे। पारनेर तालुक्याला दुष्काळ असताना एका बाजूने शासन म्हणतं की गुरं वाचले पाहिजे, पशुधन वाचलं पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूने आज दुष्काळा एवढा मोठा दुष्काळ आहे। 1972 जे दुष्काळ पडला होता त्या 72 दुष्काळामध्ये फक्त चारा नव्हता, धान्य होतं, पिण्याचं पाणी पण होतं, पण आजची परिस्थिती अशी, आजचा दुष्काळ असा आहे की या दुष्काळात पिण्याचं पाणी नाही, चारा नाही, धान्य नाही, तरी पण शासन कुठलाच ठोस निर्णय ह्या शासनाने आजपर्यंत घेतलेला नाही। कुठला निर्णय सुद्धा नाही की आपण चारा छावण्या चालू करायला पाहिजे का चारा डेपो चालू करायला पाहिजे, कुठलाही निर्णय ह्या शासनाने घेतलेला नाही। त्यामुळे शासनाच्या विरोधात शासनाला जाग येण्यासाठी जोपर्यंत चारा छावण्या किंवा चारा डेपो नाही तर मग शेतकऱ्यांच्या त्यांच्या अकाउंटवर अनुदान जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही। आमचं जे आंदोलन आहे आज हे सोडणार नाही। आज जे आंदोलन छोट्या स्वरूपात आम्ही आंदोलनाची सुरुवात केलेली, हे आंदोलन पुढील उद्या परवा जसं आंदोलन वाढत जाईल ते मोठ्या स्वरूपात या आंदोलनाची सुरुवात केली जाणार आहे। पप्पू पायमोडे सह निलेश जाधव, सी न्यूज मराठी, पारनेर।